हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज आपण आलो होतो सप्तशृंगी गडावर. आता नुकताच नवरात्र झाली होती, सो तेव्हापासून मी विचार करत होतो की एकदा तरी सप्तशृंगी गडावर जाऊ. आणि त्याचं अजून एक रिझन म्हणजे आपण नवरात्रात आपली स्विफ्ट घेतली होती रेड कलरची. सो मी तिला एक म्हटलं विचार करू की नवरात्रात आलेली ती आपल्याकडे, सो तिची पण एक व्हिजिट आपण सप्तशृंगी गडावर करू. आणि त्याच रिलेटेड मग म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवून आपल्या व्ह्युअर्सलाही थोडी इथली माहिती देऊ. खरं तर हे ठिकाण सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी पण एक व्हिडिओमधून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून. सो नाशिक जिल्ह्यातलं हे जे ठिकाण आहे हे नाशिकपासून 65 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि कळवणपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे येण्यासाठी बसचा किंवा बाय रोडचाच ऑप्शन खूप चांगला आहे, कारण आता एसटी महामंडळाने तुम्हाला इलेक्ट्रिक बसच्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि त्या गडापर्यंत जातात, गडाच्या पायथ्यापर्यंत. आणि तिथे पायथ्यालाच तुम्हाला हा जो रोपवेचा ऑप्शन आहे तो पण एक ओपन झालेला आहे सध्या. आणि रोपवेचं जर तिकीट म्हणाल तर पर पर्सन तुम्हाला ते अराउंड 110 रुपये आहे सध्या. आणि रोपवेचा जो बेस कॅम्प आहे तिथे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलं आहे, तुम्हाला गाईडलाईन्स दिले आहे रोपवेपर्यंत पोचण्यासाठीच्या. आणि जेव्हा नवरात्र वगैरे असे दिवस असतात तेव्हा इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा केली आहे गर्दीला मॅनेज करण्यासाठी. आणि तुमचं तिकीट स्कॅन करून तुम्हाला इथून पास केलं जातं. आणि बऱ्यापैकी चांगल्या सुविधा आहेत तिथे, वॉशरूमच्या सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहे, सिटिंग अरेंजमेंट चांगले आहेत. तिथून येत असताना तुम्हाला पूजेचं साहित्य घेण्यासाठी पण स्टॉल्स अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि हा रोपवेकडे जाण्याचा मार्ग, खरं तर रोपवेमुळे सप्तशृंगी गडावर जाणं खूप इझी होऊन गेलं आहे. म्हणजे हार्डली तुम्हाला 3 ते 4 मिनिटं लागतात वरती पोचायला. आणि जरी आधी पायऱ्या होत्या पण पायऱ्यांनी पोचायला वेळ लागायचा. आणि मेन म्हणजे वृद्ध लोकांसाठी खूप चांगला ऑप्शन मी म्हणेल हा, की हार्डली 3-4 मिनिटात तुम्ही अगदी गाभाऱ्याजवळ पोचून जातात. आणि हे तुम्ही बघू शकतात की रोपवेचं स्ट्रक्चर, एका कंपार्टमेंटमध्ये जवळपास 10 लोक धावतील एवढी सिटिंग अरेंजमेंट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि वातानुकूलित असल्यामुळे कुठल्याही सीझनमध्ये तुम्हाला एक चांगला अनुभव तिथे मिळणार आहे. खरं तर 110 रुपये तिकिटाच्या मानाने खूप चांगला ऑप्शन आहे. आणि निधी तो व्ह्यू एन्जॉय करताना किंवा ते रोपवेची मजा घेताना तुम्ही बघू शकता. रात्रीची वेळ असल्यामुळे बऱ्यापैकी लाईट्स तुम्हाला दिसणार. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूने ते दरवाजे ओपन होतील आणि तुम्हाला गाभाऱ्याकडे जाण्याचा ऑप्शन आहे. जरी नवरात्र झाली होती पण आरतीची वेळ झालेली असल्यामुळे गाभाऱ्याजवळ बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला आरतीच्या वेळेला मूर्तीच्या समोर उभं राहून आरती करता आली, हे पण एक मी म्हणेल नशिबाचा भाग होता. खरं तर या देवस्थानाला जे महाराष्ट्रातले 3.5 शक्तिपीठ आहे त्यामधलं अर्धपीठ मानलं जातं. आणि उरलेले 3 शक्तिपीठ जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे की तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि माहूरगडावरची रेणुका माता. आणि जे अर्धपीठ आहे ते सप्तशृंगी देवी. सो खूप जास्त व्हॅल्यू आहे इथल्या शक्तिपीठाला. आणि नवरात्र नुकताच झालेले असल्यामुळे भाविकांचा जो उत्साह होता तो खूप जास्त होता. आणि आरतीसाठी जेव्हा सगळी पूजेची तयारी झाली तेव्हा तुम्ही बघतायत की ते पोस्टर वर गेलेले आहे आणि आईचं दर्शन सगळ्यांना झालेलं आहे. आणि आता आरती सुरू केलेली आहे त्यांनी. तुम्ही बघू शकतात की गाभाऱ्यामधलं जे वातावरण आहे आरतीच्या वेळेला किती भक्तिमय झालेलं आहे. आणि मला खरंच खूप आनंद होत होता की आरती सुरू असताना मी आईच्या मूर्तीसमोर उभा होतो.
आणि दर्शन घेता येतो तुम्हाला. आणि मी ह्या गोष्टीला खरंच म्हणेल की एक मॅनिफेस्टेशनची जी पॉवर आहे ती खरंच काम करते, कारण मी नवरात्रापासूनच विचार करत होतो मला गडावर येण्याचा आणि फॉर्च्युनेटली ते घडून आलं. स्वामी आपलं जे ते 110 रुपयाचं तिकीट असतं ना ते रिटर्नचं असतं, सो त्याच तिकिटाने रिटर्न खाली आलोसुद्धा आणि खाली येतानासुद्धा तुम्हाला असे काही पूजेचे दुकानं लागतात. सो झालं आता आमचं दर्शन. रोपवेमुळे हार्डली तुम्हाला वरती खालती करायला 10 मिनिटं आणि मॅक्स वरती 30 मिनिट्स लागतात. सो रोपवेमुळे खूप इझी झालेलं आहे. आणि येस, आरतीमुळे आम्हाला थोडासा वेळ लागला, पण येस आरती मिळणं पण एक काय म्हणता येईल नशिबाचा भाग असतो. फॉर्च्युनेटली मूर्तीच्या समोर उभं राहून आरती मिळाली. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.